फुटणीच्या भाताची तयारी चालली आहे. कांदा चिरून ठेवलाय. तात्यांना सांगत होती पण तात्या कुठेतरी गेले बाहेर. तात्या मस्त करतात फुटणीचा पण आता ते नाही आहेत. आता मलाच करायचंय नाश्त्याला. आज आहे फुटणीचा भात. आई फोडणीचा भात बनवते. आणि आज तू व्हिडिओ करते. हे बघ. चला भात रेडी आहे. पटापट एकेकाने पानं घ्या. आपण सिरियल मध्ये ऐकतो ना. चला पानं घेऊया. पानं घेऊया पण इथे खरंच आपण पानं घेऊ शकतो. खळ्यात बस आणि वाढूत चालू कर. मी कढई घेऊन येते. आईचा फोडणीचा भात बनवून झालेला आहे. आणि आई आता इथे खरंच आली आहे घेऊन. मी तुम्हाला दाखवते. आई घे जरा. माझी उंची नाही पोचत आहे. ए चला चला फोडणीचा भात तयार आहे. पानं घेतली काय? पानं चला पानं घ्या आणि पटापट या. कोण आहे वाटेला? कोण उभं राहत आहे? KGF वाटायला कोण उभं राहत आहे? चालेल चालेल उभे राहा कोणी ते. एक एक चमचे दोन दोन चमचे ज्याला जेवढा पाहिजे तेवढा द्यायचा. पान मोठा घ्यायचं होतं ना. आता हे दे छोट्याला. दे छोटा पान छोट्याला दे. अरे अजमी कधी होत मी माझी चोनू पूजा. वशिले लावू नको. सुक्या वया रसो. ए वाटाण्याची भाजी आहे खरं. घेऊन कोणाला पाहिजे मीठ? अजून मीठ वया. ताई कुठे आहे? त्या गावच्या भाताला ना मीठ जास्त घालायला लागतं. आणि एक मिनिट गरम गरम भात आहे. थोडी वाफ गेली का बरोबर होणार. पूजा एक नंबर. अरे तू ना नाही देणार फोनीचा भात. तू ना नाही देणार फोनीचा भात. चोनू तू भाईला काय दिलं? हा बाबू. ए बाबू रिक्लायनर सीट अडवलीस ची पाटी. कोणाचे डिस्टर्ब नाही. वाटाण्याची भाजी. अरे वा एक नंबर. एक नंबर कॉम्बिनेशन. एक नंबर कॉम्बिनेशन. पडला पाव. मना पण पाहिजे. हा वाटाण्याची भाजी. आणि तू पाव नाही घेतला काय? माझी भात खाते. तस ते बॉडी घालायला गेले. मला एक पाव ठेवा अर्धा. ब्लॉग हातात चालू आहे बघितला बरोबर. आतमध्ये जाऊन फटाफट टी शर्ट शोधलं. लवकर या. चला चला भात वाट बघतोय. आणि मिठाची परणी आणावी लागेल दोन माणसांसाठी. आणि ओरिजिनल भात खाणार आहे ना तेवढा ह्याच्यात दिसला पाहिजे. हा नाही तर आता बस सांगशील आणि मग नंतर. भाजी घे. सती तू घे आता. चल भाजी घे. बघू इथे भाव. कुठे साऊथला जाऊन आलात काय? मी साऊथ इंडियनच आहे. चुकून चुकून तुमचा मालवणात जन्म झाला. सिंधुदुर्गात आला. श्रेयस का असा पान दुडून खातो? गरम होत. अजून घ्या. हे बघा यांना हातामध्ये कंट्रोल होत नव्हता. बॅलन्स होत नव्हता त्यामुळे खळ्यात बसले खाली. हाय असं धरून ते पान राहत नव्हतं. खाली बसून व्यवस्थित खाऊ. तर मित्रांनो आता आम्ही जातो आहोत घराला ना. आणि छत आता धुवायला जातो आहोत आम्ही घरामध्ये. चला जाऊया. आणि पप्पा मागून येत आहेत. वरती टब आहे. टब
पप्पा मध्ये ते तो हे आहे काय पप्पा छत आहे छत अरे दादाला वाटते की छत आहे ते लाकडाचं छत वटाण्याचा गोलदाना रे उडू नको टनटना उडू नको टनटना अरे आमच्याकडे या अण्णा काकाचं घर आहे ती लोक गेली आहेत गावा मुंबईला गेली आता ती लोक तर आता मी त्यांच्या घरी बसून बसते हे बघा त्यांचं घर हे बघा तुम्ही चला जाऊया तिथे मग तुला मजा वाटते मुंबईला जायला की इथे बरं वाटते अजिबात नाही मला मजा नाही वाटत मग तुला इथे बरं वाटते धावू नको पडायला होणार धावू नको हा जा आम्ही येतो छत्रीतून अस्मो फोन करून सांगतलो काय आता आमची अर्धी फॅमिली चाललेली आहे भाजपची फॅमिली पिंकी काकी बाबू काका हा असू दे बाबांनी दिले आहेत ना आजी आजोबांनी दिलेलं ठेवायचं असेल व्हॉट्सअप वरती टाक ग्रुप वर चल पिंकी काय ठरवताय गुपचूप ते आमचं सिक्रेट ऐकलं पिंकी बस चला मंडळी सांभाळून जावा बाय बाय पुढच्या वर्षी अधिक दिवस रवा घ्यावा सगळ्यांनी म्हणजे आम्ही मजा करतलो यस प्रिया फ्रेंड्स ला बाय कर बाय कर हाताने बाय कर बाय इकडे बघून बाय कर तो आतूकडे बघतोय तू माम नाही खाल्ला ना चल आज घरी करू नाही मच्छर घेऊन मोठी काय करताय जरा कढीपत्त्याचे दोन डाळे दे ना कढीपत्ता ओढणीचा भात करते ऊस मस्त आलाय ना या तुळशीच्या लग्नाला आपल्याला आणायला नको दोन चार द्या डाळीला पण हवं आहे पावसाने आज तरी काय धुमाकूळच घातलंय
दिस इज विलेज लाइव. या लवकर भात खायला. काय करते आहे, झालं संपली सुट्टी? सुट्टी संपली, सगळं हाय का काय काय ठेवते. दिवाळी देऊ गावात ना, तेव्हा माहित काहीतरी करू गावात. आणि हे आमचे सगळे पटाके लावलेले आहेत. पावसाने असा उच्छाद मांडलाय की जाणारे पण अर्धे कपडे सुकत टाकून गेले. वहिनी हे सुकलं की काढा, वहिनी हे सुकलं की काढून ठेव. तर आता ते सुकले की काढून ठेवायचे. आणि आमची जायची तयारी पण चालली आहे. कोण नाहीये घरात, एकदम कस तरी वाटतंय. ते वातावरण अनुभवायचा प्रयत्न करतोय पण नाही मजा येते. इकडे बघितलं की थोडस वाटतं हा आता चतुर्थी येऊन गेली आहे. मुली तर कंटाळल्या, त्यांना बसवले पुढल्या दाराला. त्यांचे चेहरे बघत जाऊन एकाला प्रियांशी आठवण येते आणि एकाला श्रेयस दादाची आठवण येते. चला सुट्टी संपली, आता मुंबईला जायचं. मुंबईला यायचंय की इथे राहूया? काय मग इथेच जाते शाळेत तू? अस्मी तू इथेच? तुला आवडते गावी? तर मित्रांनो, पप्पा नाश्ता करायला बसले आहेत आणि आईनी केला आहे नाश्त्याला गरम गरम फोडणीचा भात आणि आमच्या पडद्यातल्या कोवळ्या काकड्या छोट्या छोट्या. आता मी खाते. पप्पांनी पप्पाला खायला दिलंय पण गपचूप मी खाते. कशी काकडी? मस्त आहे ती. आता अस्मिनी आणून दिली मला छोटीशी पडली. अस्मिला दे दोन. बाबांना दे बेटा. अरे वा, कशी आहे बाबू? अरे अरे अरे, दोन एक. आणि हे बघ काय दिले तात्या बाबांनी. आई पाहे असा कसा कलर या अंड्यांचा. अरे हा, हे तर आपल्या घरातले कोंबड्यांचे आहे. हे बघ पाटला दाराला ना कोकू आहे, तिने अंड दिले. तुला त्याची पोळी देऊ? पोळी करून देऊ. हे आखी बाबू ने खाल्लो. बाबू तू खाल्ल? इच्छे मी पोळी करून देते. चला घ्या 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 नुसती पोळी. कशी आहे बघू. ओहो मित्रांनो, आमच्या मेन डोअरची कडी खराब झाली आहे म्हणून तीन सुतार पक्षी आले हे करायला, ते कडी नीट करायला. त्यांना दाखव हे बघा. सुतार पहिला सुतार पक्षी बाबा, दुसरा सुतार पक्षी. ए दाखव रे, तोंड दाखव, तोंड दाखव रे. अंगोळ नाही गेली नाही तरी पण तोंड दाखव, तोंड दाखव रे. अदू काका आणि तिसरा सुतार पक्षी पवन काका. पहिले लागत नव्हती ना ही. हे बघा तोंड लागते ना, ते इझी लागते ना बाबा. अशी घडघड घाड गणको ना घ्या. तीन सुतार पण मला एक कळत नाहीये, हे तीन सुतार पक्ष्यांना हात कुठून आले, पाय कुठून आले आणि तोंड कुठून आलं? ह्या कडे लावायचे. मी एक कडी लावू आणि बाहेरून गेला तर दरवाजा खुलून नाही, दरवाजा बघायचो हळू. एवढी मोठी लाईट चालू आहे तरी पण बाबांना काय तिथे त्यांचं हेच लावायचंय, काय ते लाईटच लावायचे बॅटरी. कडी लावतात काय करते? काय करते?